येवल्यामध्ये गणेशोत्सवाकरिता इको फ्रेंडली सजावट साहित्य बाजारात दाखल झाले, मात्र साहित्यांच्या किमतीत 25% वाढ झाली आणि तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सध्या व्यापारी चिंतेत आहेत. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला. गणेशोत्सवाकरता लागणारं साहित्य येवल्यातील बाजारात दाखल झाले. यावेळी इको फ्रेंडली सजावट साहित्य बाजारात आलं असून त्यात मखर, फुलांच्या माळा, पताका इत्यादी सर्व गोष्टी इको फ्रेंडली असून सजावट साहित्याच्या किमतीमध्ये 25% वाढ झाली. थर्माकोल बंदी असल्याने बाजारात कागदापासून पुठ्ठ्यापासून असे इको फ्रेंडली सजावट साहित्य विक्रीस आले. या साहित्य विक्रेत्यांना देखील कोरोनाचा फटका बसतोय. साहित्यात 25% निवड झाली. 2 दरवर्षापूर्वी गणेश भक्त 8 ते 10 दिवस अगोदर सजावट साहित्य घेण्यास गर्दी करायचे, मात्र अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाकरिता साहित्य सजावट खरेदीकडे गणेश भक्तांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र शहरात दिसत आहे. मी जवळजवळ 30-35 वर्षापासून थर्माकोलचे मंदिर, सिंहासन वगैरे सगळं काही बनवते. सुरुवातीला तर महालक्ष्म्यांसाठी सुद्धा लोक महालक्ष्म्यांचे उंची वगैरे सगळे माप घेऊन माझ्याकडे येत होते आणि मला मंदिर बनवायला सांगत होते. मी सगळ्यांसाठी करत होते सगळं. पण ह्या 2 वर्षापासून कसं झालं की थर्माकोलला बंदी आल्यामुळे जरा प्रॉब्लेम आला आहे. तर त्याच्यासाठी त्याला पर्याय म्हणून आता मी इको फ्रेंडली फोम आणि पुष्ट्यांचे मंदिर सिंहासन वगैरे सगळं काही बनवतो. या वर्षी गणपती बाप्पा 2021 निमित्ताने आपण बाजारामध्ये हे सर्व इको फ्रेंडली माळा बनवलेत, इको फ्रेंडली मखर बनवलेत, इको फ्रेंडली सर्व पताका, तोरण, गार्लँड, आसन, गणपती बाप्पाचे हार इको फ्रेंडली, असे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे इको फ्रेंडली. जसं आता कोरोना काळामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जो धंद्यामध्ये आम्हाला व्यवसायामध्ये खूप मोठा फटका बसला आहे, जशी महागाई वाढली, 20-30% सगळं कच्च्या मटेरियलचा भाव वाढून गेला आहे आणि या महागाईमध्ये आम्हाला गिरायकांना, ग्राहकाला देताना खूप अडचणी येत आहे. जसं या माळीचा 10 रुपये होता तो 5-15 रुपये झाला आहे आणि त्यातल्या त्यात जो पर्यावरणाला घातक जो थर्माकोल होता आणि जे प्लास्टिक होतं ते सरकारने आता बंद केले म्हणून आम्ही त्याला इको फ्रेंडली म्हणून जे डिस्पोजेबल आहे, जे विरघळून जातं, नाशक पावतं, अशा आयटम आम्ही वस्तू बनवलेले माळा वगैरे. प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला.